27 मार्च लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज दुपारी 12:30 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी शक्तिबोधन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गांधी चौकातून निघालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तेली समाज असंख्य कार्यकर्त्यांनी सदर रॅलीत आपली उपस्थिती दर्शवली. वंचितचे उमेदवार बेले यांनी यावेळी प्रतिकार दिली की लोकसभा क्षेत्रातील विविध समाजाचा मला पाठिंबा आहे. भाजप व काँग्रेस पक्षाला जनता त्रासली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत मला उमेदवारी दिली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात वंचित आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बेले यांनी दिली. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी जाहीर केली आणि मला एबी फॉर्म दिलेला. आता मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हाधिकारी साहेबांकडे इलेक्शनचे फॉर्म भरण्याकरिता जाऊन राहिलेला. माझ्या पार्टीशी संपूर्ण बहुजन समाज, तेली समाज, ओबीसी समाज, विजयंती, एनटी, संपूर्ण बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे. माझ्या आशीर्वाद रूपी मला मतदान करणार आहे कारण की जनता यांच्यामुळे त्रस्त झाली आहे काँग्रेस बीजेपीमुळे. आणि यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि चंद्रपूरच्या विकासाचे खंडीकरण केलेलं आहे त्या विकासाला प्रेरणा देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे एक पर्याय आहे. कारण की इथे मी अनेक आंदोलन केले पर्यावरणाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात, ओबीसीच्या आंदोलनामध्ये एम भूमिका निभावून ओबीसीचा लढा दिला मी. म्हणून मला विश्वास आहे की संपूर्ण बहुजन समाज माझ्या पाठीशी आहे आणि ओबीसी समाज पाठीशी आहे, मला विजय प्राप्त होईल. मेन सर्वात मोठी गोष्ट हे आहे की माझ्या तेली समाज माझ्या पाठीशी आहे सर्वात जास्ती. त्याच्यामुळे माझी विजय पक्का आहे आणि विजयी घडणार आहे. हे खाजगीकरणाच्या विरोधात आवाज आहे, हा डेव्हलपमेंटच्या खचीकरणाच्या विरोधात आवाज आहे. विजय पक्की होणार आहे आमची.